संत ज्ञानेश तुकोबा पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी बसली सासी का स्वस्थ भगिनी ठोका ता ललकारी, तो हिंद भूमि चेनारी, तो हिंद भूमि चेनारी। हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है। मुली को अध्यक्ष सत्रात मागे नाही। दहावी बारावीचे पेपर चालू आहे, जून मध्ये निकाल लागतील, त्याच्यामध्ये मुलीच जास्त क्रमांकाने पास होते। पहिली महाराष्ट्रात पोरगीच राहील, कॉलेज हायस्कूल गावात पोरगीच पहिली राहील। पोर करतात काय मग? पुढची अवस्था मोठी बिकट आहे, तुमचं आरक्षण फार जुनं आहे, पहिल्यापासून आहे। त्या मंत्रिमंडळात एक महिला आरक्षित होतो, तुमचा अधिकार लय मोठा आहे। एका माऊलीची नुसती नजर पडली तर तीन देव लहान लहान लेकरं होऊन पडले होते, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर। नुसती नजर पडली, तीन देव लहान लहान लेकरं होऊन पडले। एका माऊलीची रागानं नजर पडली, सोन्याचं गाव जळून खाक झालं। नुसती नजर पडू द्या, माणूस दोन तीन एकर विकायलाही मागे पुढे पाहत नाही। कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो, आणि मग जवळ गेला म्हणतो अरे बापरे डुप्लिकेट वाटतं। कामाजी कोतवाल याने नाडले बहुतांशी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याचे, असो या न्यायाला अनुसरून त्या मंत्रिमंडळातलं महिला रक्षित सीट पुतना उभी राहिली। म्हणले कंसा मी मारते त्याला। कंसान सांगितलं तू दिसायला किती भयानक आहे, भ्यासुर आहे, कुरूप आहे, तुला कोण त्या ठिकाणी जवळ येऊ देईल ग? ती म्हणले मी रूप बदलवून टाकेल। तिने आपला मेक ओव्हर करायचं ठरवलं, कदाचित ब्युटी पार्लर मध्ये गेली असेल। सगळा श्रृंगार केला, पुतळे अडोरलं सगळ्या पैंजण कमरेला कमरपटा, नाकात नत घालून सर्व थाट माट करून नेसली ग, नेसली ग शालू पैठणचा, नेसली ग शालू पैठणचा, नेसली ग शालू पैठणचा। सगळा श्रृंगार केला, गोकुळात गेली। देवाने विचार केला ही दुसरीकडे गेली तर माझ्या सवंगड्यांना मारेल। देवाने तिचे पाय आपल्याकडेच वळवले। यशोदेने देवाला स्नान घालून पाळण्यात झोपवलं होतं। पुतना श्रृंगार करून यशोदेच्या महालाच्या समोर जाऊन उभी राहिली। यशोदेने पुतनेला पाहिलं, तिचं रूप, तिचं सौंदर्य, तिचे अलंकार, यशोदेला असं वाटलं अप्सरा आपल्या घरी आली की काय व। तिने सांगितलं म्हणले यशोदे तुला पोरगा झाला? म्हणले हो। म्हणला मला निरोप नाही, बातमी नाही, मेसेज नाही, मिस कॉल नाही। तिने सांगितलं मी तुला ओळखलंच नाही। हिने सांगितलं मी तुझी बहीण। यशोदा मातेने सांगितलं मला सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही, आत्या बहीण नाही, दूध बहीण नाही, गुरु बहीण नाही, सावत्र बहीण नाही, सात बहिणीपैकी मला कोणतीच बहीण नाही। तिने सांगितलं मी तुझ्या आईच्या बहीणच्या नणंदच्या देराणीच्या जेठणीच्या मोठ्या पोरची लहान सोने। म्हणली सांगा बरं काय नातं होईल। जाऊ दे मोरू दे। म्हणले बाळ कुठे तुझं? अगं म्हणले ते पाळण्यात झोपलेलं आहे। झोपलेला आहे म्हटल्याबरोबर तू उठून बसला। तो म्हणला येडी मी का झोपा जोडायला आलोय का? हे तर माझं बहुणीचं गिराईक आहे। आणि चांगला दुकानदार बहुणीचं गिराईक सोडत देवराडायला लागले। यशोदेने सांगितलं घे बरं त्याला। पुतना गेली, देवाला उचललं, पदर टाकला, दुग्धपान करायला लागली। देवानं पुतनेचं दूध पेताना डोळे मिटले का मिटले याची 19 कारणं भागवतात आहे। देवाने विचार केला, 20 प्यायची सवय मला नाही, ती महादेवाला आहे, म्हणून महादेवाचं ध्यान केलं। देवानं दूध पिऊन टाकलं, विष पिऊन टाकलं, तिचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली, तिचा जीव कासावीत झाला। तिने दोन वेळा सांगितलं मुंच मुंच म्हणजे सोड सोड। देवाने सांगितलं मावशी मला माझ्या आईनं फक्त पकडायचं शिकवलेलं आहे, सोडायचं शिकवलंच नाही। मी एकतर कोणाला पकडत नाही, आणि ज्याला पकडलं त्याला पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, तू का पंढरीस गेला पुन्हा जन्मा नाही आला। पुतना संपवली, तुसी कोण घाली हुंबरी, तू आपली मावशी मारी येली, मग एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी, मग काला खाण्याचा अधिकारी तू का म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम। वाळवंटात गवत उगत नाही, तसं ज्याचं अंतकरण वाळवंटासारखं स्वच्छ झालेलं आहे, जिथे काम क्रोध लोभ मद मत्संकार षडविकार रूपी गवत उगत नाही। तीन शब्द आहे बरवण नीट उत्तम प्रकाराचे तीन, तू का म्हणे केले जन, म्हणून तू का म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम। वैकुंठी त्वयसे नाही कवळ काही काल्याचे विठोबार।
इथून पुढे माझी वाणी तुझे वर्णी गुण तुझे वर्णि गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा किंवा चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी तारू भव सागरीचे उंचनीच अधिकारी। इथून पुढे भगवान परमात्म्याच्या गोकुळातल्या लीलांचं वर्णन करायचंय। देवाचं चरित्र चार ठिकाणचं आहे, गोकुळातलं, वृंदावनातलं, मथुरेतलं, द्वारकेतलं। भगवान गोकुळात 5 वर्ष राहिले, वृंदावनात 6 वर्ष राहिले, मथुरेत 14 वर्ष राहिले, द्वारकेत 100 वर्ष राहिले। 5 आणि 6 = 11 = 25 आणि 100 = 125 भगवान कृष्ण मृत्यूलोकात 125 वर्षापर्यंत राहिले। 125 या आकड्याची टोटल काय येते? 125 या आकड्याची टोटल काय येते? 1 + 2 = 3 + 5 = 8। याच्या जीवनात 8 आकड्याला फार महत्व आहे। अवतार कितवा? आईच्या पोटी कितव्या क्रमांकाने आला? ज्या दिवशी जन्माला आला तिथे काय होती? ज्या वेळेस आईच्या समोर उभा राहिला तेव्हा किती वर्ष रूपात होता? याचे नाव 8 आहे। बाळकृष्ण, लाला कृष्ण, युगल कृष्ण, गोपाळ कृष्ण, राधा कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण आणि योगेश्वर कृष्ण याचे नाव 8 आहे। याला मित्र 8 होते, पेंद्या, सुदाम्या, वेळवाकडा, ब्रज, भरद्र, श्रीदामा, बिलोमंगल, मधुमंगल। याला बायका बी 8च होत्या, मुख्य, रुक्मिणी, जामवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रबिंद्या, लक्ष्मणा, भद्रा। याला बायकाही 8च होत्या, याला मित्रही 8च होते, याचे नावही 8च आहे। याच्या जीवनात 8 आकड्याला फार महत्व आहे, कारण मराठीच्या अंकशास्त्रात 8 हा बिना गाठीचा आकडा आहे। सगळ्या आकड्यांना गाठी आहेत। 1ला वरती गाठ आहे, 2ला बाजूला गाठ आहे, 3ला मध्ये गाठ आहे, 4ला खाली गाठ आहे, 5ला बाजूला गाठ आहे, 6ला सेंटरला गाठ आहे, 7ला मुंडक्याला गाठ आहे, 8ला गाठच नाही। 8 हा बिना गाठीचा आकडा आहे। बरेच लोक आतल्या गाठीचे असतात म्हणून बोललो, म्हणून तुम्ही 8वा सत्ययुग संपला, द्वापर युगाला सुरुवात झाली। वैदिक परंपरेमध्ये, सनातन हिंदू धर्मामध्ये देवाच्या अवतार कार्याबद्दल शास्त्रकारांचं एक मत नाही। बाबा गोस्वामी सांगता हरी अनंत, हरी कथा अनंत। नामदेवराय सांगता अवताराच्या राशी। भागवतकार सांगता देवाचे 24 अवतार आणि आपण परंपरागत देवाचे 10 अवतार मुख्य मानतो। मत्स्य, कस्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि व्हायचे बाकी कलंकी। देवाचे 10 अवतार आहे। या 10 अवतारापैकी पूर्ण अवतार राम कृष्ण, पूर्ण अवतार राम
चायने करोनी संहार पूर्णावतार रामकृष्ण रामकृष्ण नामी ही दोनी साजिरी हृदय मंदिर स्मराकारे आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोळावेगी जग में सुंदर हे दो नाम चाहे कृष्ण कहो या राम। राम एक वचने थे एक पत्नी थी एक बाणी थे। हा बाबा अनेक वचने अनेक पत्नी अनेक बाणी होता। रामाचं नाव सरळ बोलणं सरळ वागणं सरळ शत्रू सोबत मित्रासोबत सगळीकडे सरळ। राम विलांटी नाही उकार नाही अनुस्वार नाही जबडा वाकडा होत नाही तोंड तिरप होत नाही। राम कृष्ण म्हणा आखा जबडा तिरपा होतो। कृष्ण करुषण आणि दोन विसर्ग सहा देवता मिळून तयार झाली ती कृष्ण देवता। भगवंतानं विचार केला राम अवतारात मी इतका सरळ होतो इतका सरळ होतो इतका सरळ होतो की लोकांनी मला बायको सोडायला लावली म्हणून मी पुढच्या अवतारात अजिबात सरळ राहणार नाही नाव सरळ ठेवणार नाही। उभा सुद्धा सरळ राहिला नाही। देहुडा चरणी वाजवी तो वेणू गोपिका रमनु स्वामी माझा देखी लागे माई यमुनेचा तीरी हात खांद्यावरी राधिकेचा। उभा राहताना सुद्धा सरळ राहिला नाही। राम राम म्हटलं की आतले पापा बाहेर टाकले जातात बाहेरचे पापा आत येऊन म्हणून ऑटोमॅटिक लॉक सिस्टीम आहे। रा सत्ययुग संपलं। राम आणि कृष्णाच्या जीवन कार्यामध्ये जमीन आसमानची तफावत आहे। रामाचा जन्म दिवसा 12 वाजता याचा जन्म रामाचा जन्म भर उन्हाळ्यात याचा जन्म रामाचा जन्म शुक्ल पक्षात याचा जन्म रामाचा जन्म राजवाड्यात याचा जन्म कोंडवाड्यात। राम जन्माला आले झाडाला पालवी फुटली। कृष्ण जन्माला आले नदीचं पाणी वाढलं। दुर्योधन जन्माला आला रक्ताचं पाणी पडला। तुम्ही आपण जन्माला आलो भर पावसाळ्यात पाणी गेला उन्हाळ्यात तो नाही झाला भर पावसाळ्यात गेला। राम आणि कृष्ण या दोघांच्या अवतार कार्य जमीन आसमानची तफावत आहे। सत्ययुग संपलं द्वापार युगाला सुरुवात झाली। वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नैनिवा हे तो हे सांगत असे। देवाला 3 बायका आहे लीलादेवी भूदेवी आणि श्रीदेवी। लीलादेवी भूदेवी आणि तिसरी श्रीदेवी कोणती ती पाण्यात बुडून मेली ती नाही श्री म्हणजे संपत्ती। धरतीनं गायीचं रूप घेतलं ब्रह्मदेवाकडे गेली। ब्रह्मदेव भगवंताचे सुपुत्र आहे। डायरेक्ट त्या ठिकाणी नवऱ्याकडे गेली नाही कारण पूर्वी मर्यादा होते। पूर्वी नवरा बायको सासू सासऱ्यांसमोर आपल्यापेक्षा ज्येष्ठांसमोर एकमेकांशी बोलत नव्हते। जुन्या काळात ती पद्धत होती। आता दुनिया बदल गई मौसम बदल गया। पूर्वी एवढी मर्यादा होती गावाच्या वेशीतून जर माय माऊली गावात आली तर पायातल्या वाना हातात उचलून घ्यायची। जुन्या म्हाताऱ्या पायातल्या चपला हातात उचलून घ्यायच्या। आणि आता आता सुनबाई ती उच्च टाकाची चप्पल सासऱ्याजवळ देते मामा याला पॉलिश मारून आणा। मामालाही लाज राहिली नाही मर्यादा राहिली नाही। पूर्वी घरामध्ये दीर जरी आला तरी बाईच्या डोक्याचा पदर खाली पडत नव्हता। आता डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी। सासू सासऱ्यांचा आदर आल्या गेलेल्यांची कदर जे घेते नेहमी डोक्यावर पदर तिला म्हणता इंडियन मदर। सध्या आदर आहे कदर आहे पण पदर उडूनच गेला। आता नका घेऊ मी तुमच्या लेकरासारखा आहे मी तुमचं उणदुन काढायला आलोच नाही। मर्यादा होती। मी जालन्याला कीर्तनाला गेलो होतो डिगळ कॉलेजचे प्राध्यापक रात्री म्हणले महाराज चला आपल्याकडे झोपायला। साहेब आले होते मॅडम काही आल्या नव्हत्या। दरवाजा बंद होता याने दरवाजावर थाप मारली कुंदा ए कुंदा। मी म्हटलं साहेब हा कुंदा कोण म्हणले माझ्या मिसेसचं नाव कुंदा आहे त्या मला वाटलं का वावरातला कुंदा। त्याने पुन्हा हाक मारली कुंदा अय कुंदा। घरातून आवाज आला काय म्हणतो रे मुकुंदा। म्हटलं साहेब मुकुंदा म्हणे माझं नाव मुकुंदा आहे। म्हटलं मरून जाय तू जगू नको गड्या। मर्यादा राहिली नाही। ब्रह्मदेवाकडे गेली श्री अनंदा मधुसूदना पद्मनामा नारायण जगत व्यापकडे देवादेव कृपाळोजी केशवा महानंदा मानव सदाशिवा सहज रूप भगवंताची स्तुती केली। देवा अवतार घ्या अवतार घेण्याचं ठरवलं। श्रावण महिना वर्षा ऋतू बुधवार दिवस रोहिणी नक्षत्र अष्टमी तिथी रात्रीची वेळ आहे। कंसानं बंदीशाळेला त्या ठिकाणी 10,000 सैनिक उभं केलं। बंदीशाळेला भले मोठे कुलप लावलेले आहेत पण खुल गए ताले हजारो वय क्या बात हो गई। खुल गए ताले हजारो वय क्या बात हो गई। आज जन्मे कन्हैया करमात हो गई। आज जन्मे कन्हैया
खुल गए ताले हजारों, ऐ क्या बात हो गई, आज जन्मे कन्हैया करामात हो गई, आज जन्मे कन्हैया करामात हो गई। परमात्मा प्रकट झाले, गोपाल कृष्ण भगवान की, बाके बिहारी लाल की। तुमच्याकडे लेकरू जन्माला आले आले बोलत का? तो जन्माला आले आले बोलला, नंदाच्या घराला माझं नाही